नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धुळे शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे धुळेकरांना सोसावा लागत आहे नाहक त्रास. धुळे शहरातील अत्यंत रहदारीचा असणारा पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार ते बारापत्तर पर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहनधारकांसह नागरिकांना या रस्त्यावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनपाकडे वारंवार तक्रार करूनही मनपा याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. धुळे शहरातील पोलीस मुख्यालय ते बारापत्तर पर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून धुळे मनपाचे विद्यमान उपमहापौर कल्याणी अप्पलकर व स्थायी समिती सभापती युवराज पाटील यांचा हा प्रभाग असून ते पण याकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावरून जाताना बरेचसे नागरिकांचे या खड्ड्यांमुळे अंदाज न आल्याने अपघात होऊन जखमी होत आहेत. भविष्यात जर मनपाने हा खड्डे दुरुस्त केले नाही तर मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मनपा प्रशासन नागरिकांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हाच प्रश्न यावेळी धुळेकरांना पडला आहे. मनपा प्रशासनाने त्वरित खड्डे बुजवावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय. हे खड्डे 24 तासात दुरुस्त केले नाहीत तर खड्ड्यात बसून आंदोलन केले जाईल. तसेच या खड्ड्यांमुळे जर धुळेकर नागरिकाचा बळी गेला तर मनपा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आलाय. उबेद कादरी, धुळे. धुळे शहरातले फोटोच्या 50+ मशीन नगरसेवकीकडे लक्ष देतील का? हाँ, बापूजी के देश में, बापूजी के राज में, बापूजी के महापौर पद में ये धुळे शहर का काय हाल आहे बघा. बापूजी, तुम्हाला अजून विनंती आहे, तुम्ही सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ धुळे महापालिका नगरसेवकांचे महापौर आहात. गेल्या 4 महिन्यापासून इथे खड्डा पडलेला आहे. सकाळी जाताना कपडे खराब झाले म्हणून दुसरे कपडे बदलून आलो तर आता परत तीच परिस्थिती इथे झालेली आहे. या धुळे शहराला कोणी वाली आहे का? नाही. गेल्या 4-6 महिन्यापासून एक खड्डा पडलेला इथे पोलिसांचा एक पॅकेट लावलेला आहे. रिक्षा आडवी होते, शाळेचे विद्यार्थी या शाळे या भागातनं जातात, मोठमोठ्या ट्रक जातात, वाहतुकीच्या पातळ तुम्ही एसटी महामंडळाच्या बसेस जातात दिवसात ना शेकडो. प्रत्येकाच्या अंगावर हे पाणी उडतंय. किती अंत पाहणार या धुळेकरांचा? धुळेकरांनो, तुमच्या नशिबी या शहराचा पर्याय नाही. बघा, काहीतरी असं जर होत असेल तर धुळे शहराचा विकास, धुळे शहराचा स्टार्ट ऑफ इंडिया, डेव्हलप इंडिया कसं काय होणार? काय चालू आहे? विचार करा धुळेकरांनो, आता तुमच्याच हातात आहे सर्व काही. मी तर भोगा आहे आपल्या आलेया नशिबी. काय करणार? हे पा, खेड्यातले गरीब लोक आलेत, ते पडले रस्त्यात, त्यांचे कपडे खराब झालेत. ऐका काही तुम्हाला थोडंफार, अहो धनाची नाही तर मनाची ठेवा, एवढीच विनंती आहे. कौशिक धुळेकरांनो, तुम्हाला साष्टांग दंड व तुमच्यासारख्या कौशिक नागरिक या धुळे या महाराष्ट्रात काय भारताच्या कुठल्याच धर्तीवर नाहीत. काहीतरी बघा, यांचं गरीब पडून गेले बिचारे, खेड्यागावात आलेले त्यांच्या कपड्यांशी, त्यांचे कपडे खराब, त्यांनी कुठे कपडे बदलायला जायचं?